आणि जे काही 10-15% विषयात राहिलेले की ज्यांच्यावर मोका झाला, तडीपारी झाली, परंतु त्यांचे एक असिस्टंट म्हणून खाली कार्यरत असलेली टीम आता खाली काम करते, तर हे सगळे पुढच्या 10-20 वर्षाच्या सातारच्या पिढ्यांना त्रासदायक आहेत विषय. तर तो विषय तुम्ही कुठल्या पद्धतीनं बघताय आणि तुम्ही नेमका तुमचा ऍक्शन प्लॅन काय असेल? जे माझ्या पूर्वी इथे पोलीस अधीक्षक असलेले संदीप पाटील सर यांनी ज्या प्रकारची कारवाई केली आहे, माझा सुद्धा हाच मानस राहील की हा टेम्पो हा असाच पुढे कंटिन्यूड राहील. आज माझा पहिलाच दिवस आहे, आज नुकताच चार्ज घेतलाय, मी सगळी माहिती देतोय आणि जे कोणी गुन्हेगार असतील आणि ज्या तडीपारीच्या असतील, मोकाच्या असतील, एमपीडीएच्या असतील, ज्या फिट केसेस असतील, त्या शेवटपर्यंत जातील, एका लॉजिकल एंडपर्यंत जातील, ह्याची आम्ही काळजी घेऊ. पण हा टेम्पो जो आहे तो असाच कंटिन्यू राहील ह्याबद्दल ह्याची ग्वाही सातारा जिल्हा पोलीस दलात आता आपल्याला देऊ शकतो. बांधे होते ते शोधण्यासाठी सुद्धा संदीप पाटलांना 1.5 वर्षाचा कालावधी गेला की काही पोलीस हे सुद्धा काय ॲक्शन होणार आहे, तुम्हाला तुमच्यावर मुक्का होऊ शकतो, अमुक होऊ शकतो, तुम्ही लांब राहा, अशा सुद्धा माहित्या गुन्हेगारांपर्यंत पोचवतात. तर ती सुद्धा यंत्रणा निम्मे अधिक त्यांनी पोखरलेली होती, ती संदीप पाटलांनी शोधून काढायचा प्रयत्न सुरू केला होता, पण ते काम अपूर्ण झालेलं. तर ते कामाबद्दल आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाटील साहेब पुण्यामध्ये लॉ अँड ऑर्डर मध्ये बिझी आहे, म्हणून सरांना मला ब्रीफ करण्याचं पण म्हणजे माझं धाडस झालं नाही साहेबांना फोन करून विचारावं. तर 1-2 दिवसामध्ये साहेबांना जशी सवड मिळेल तसं मी साहेबांसोबतही चर्चा करतो आणि आपण म्हणत आहात त्याप्रमाणे तो टेम्पो जो आहे की काही पोलीस कर्मचारी पण इन्वॉल्ड असतील त्यांच्यावर पण कारवाई होईल. जर असं काही आढळून आलं तर निश्चितपणे आपण कारवाई करूच सर. पोलीस वसाहतीचा प्रश्न एक कळीचा मुद्दा आहे की कारण पोलिसांना आपल्या राहण्यासाठी आता खोल्या नाही आहेत, त्याचं काम प्रस्तावित आहे पण ते परतपत्र येत नाही पूर्ण अजून. पाटील सरांनी पण प्रयत्न केले पण प्रत्यक्ष त्याच काम अजून सुरू नाही, तर आपण त्या संदर्भात मी आपल्या माहिती करत असतो की मी जी माहिती म्हणजे इथली नाही तर मला आमच्या उस्मानाबादमध्ये जे कन्सल्टंट होते त्यांनी सांगितलं की सातारमध्ये पण आता ते फायनल स्टेजला आहे आणि आमचं जे पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन आहे ते पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन आता टेंडरिंग करण्याच्या प्रक्रियेत आहे अशी माझी त्या आर्किटेक्टने दिलेली माहिती आहे किंवा टेंडर झालेला आहे. आता मी आता ह्या सगळ्या वेलफेअरच्या ह्या सगळ्या बाबींची माहिती घेतो आणि जो काही पाठपुरावा माझ्या स्तरावर शक्य आहे तो सगळं करेन. चांगले सुरू केलेले असतील आपण ते सगळे इनिशिएटिव्ह. महाबळेश्वरचा पण एक प्रश्न आहे म्हणजे पोलीस कर्मचाऱ्याला रोज अपडाऊन करावं लागतं सातारा ते महाबळेश्वर जे कर्मचारी तिथे राहायसाठी. ठीक आहे, म्हणजे हे सगळे विषय आपण एक एक करून. दुसरा एक महत्वाचा विषय साहेब सांगतो की संदीप पाटील साहेब आल्यानंतर तपासात दिरंगाई करणे, फिर्याद घ्यायला दिरंगाई करणे, न सांगता रजेवर राहणे, अशा अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेन्शन करून त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली होती. यापूर्वी कुठल्याही SP अशा प्रकारची कारवाई केलेली नव्हती, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात जी एक प्रशासकीय शिस्त आहे ती संदीप पाटलांनी लावली होती, त्या बाबतीत आपलं धोरण काय राहणार तीच कंटिन्यू राहील. की काही पोलीस ग्रुप मधूनच ते व्हायरल झालं आणि ते का झालं सेम पॉलिसी विल कंटिन्यू. अभिनव देशमुख सर होते तेव्हा पण असं काही ग्रुप मध्ये लोड झालं होतं पार्ट ऑफ द जॉब. दुसरे एक गंभीर मुद्दा आहे तोही विषय आपल्याला मीटर ह्या पद्धत सातारा. सर पॉलिटिकल दबावाचं मॉनिटरिंग तुम्ही उस्मानाबादमध्ये कसं करत होता पहिला मुद्दा, आणि त्याला अनुषंगून साताऱ्याचं पॉलिटिकल विषय तुम्हाला माहिती आहे तर ते तुम्ही त्याचा अभ्यास काय करा. माहितीच घेतोय म्हणजे दिस विल बी टू प्रीमॅच्युअर टू कमेंट एनिथिंग. आता मी माहितीच घेतो आणि जेव्हा जशी सिच्युएशन येईल त्याप्रमाणे जे काही लिगली करेक्ट असेल तो स्टँड आपण प्रेशर कुठल्या डोळ्यासमोर आलो तुमची ओळख सांगा आणि मग प्रश्न विचार. नमस्कार.
आपल्याबद्दल ऐकलंय मी. माझे जे मित्र आहेत कुलकर्णी राहुल आणि नांदेडचे योगेश लाटकर, दोघांनी पण सांगितलं कुलकर्णी तुमच्याबद्दल सांगणार. मला तरी असं काही वाटलं नाही. वस्तुस्थिती आहेच, त्या आंदोलनामार्फत तुम्ही त्यांना त्यांच्या कामाची पावती देत आहात, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. चांगलं काम करून सुद्धा अशा प्रकारची पोस्ट व्हायरल होते आणि त्याची उत्तर काही कारण नसताना द्यावी लागतात, तर ह्याचं दुःख माझ्यापेक्षा अजून दुसरं. दोन जिल्ह्यामध्ये शेवट जर गोड नाही झाला तर आपल्याला, पण हे मी तिथल्या लोकांना दोष देणार नाही, एखादी प्रवृत्तीच तशी आहे, त्याला नाईलाज आहे.